नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे, VKB मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. श्रीमती मनोरमाबाई मुंडले येथे सुरू करण्यात येणार ऑनलाईन मूल्यांकन अभ्यासक्रम, पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती दिली. नागपूर शहरात सुरू होणार पशुवैद्यकीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पशुवैद्यकांच्या बैठकीत करण्यात आली घोषणा. आणि नदीकाठी वसलेल्या 22 गावांना पुराचा धोका, पूर नियंत्रण आराखडा तयार तर प्रशासकीय यंत्रणा सज्ज. घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महिला शिक्षण संस्थेच्या श्रीमती मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर नागपूर यांच्याद्वारे विद्यालयात NACC ग्रेड ए लाईफ लर्निंग बोर्ड अंतर्गत 2 ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करीत आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती दिली आहे. मूल्यमापन व्यवसायात सुरुवातीपासूनच अनेक बदल झाले आहेत. औपचारिक, सखोल व मूल्यमापनावर केंद्रित शिक्षण देणे हा अभ्यासक्रम सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. 60व्या दशकापूर्वी व्यवसाय करण्यासाठी परवाना मिळाला होता, कारण केवळ वास्तुशास्त्र किंवा अभियांत्रिकीच्या पदवीमुळे संबंधित व्यवसायात किमान 10 वर्षाच्या अनुभवासहित व्यवसायात वाढ करत असताना पूर्वानुभवासहित व्यवसाय केला होता. आता अभ्यासक्रम उत्कृष्ट वरिष्ठ शैक्षणिक प्राध्यापक आणि व्यावसायिकाद्वारे प्रत्येक अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम प्रामुख्याने IBBI अभ्यासावर आधारित आहे. या अभ्यासक्रमाची संकल्पना मूल्यनिर्धारक अविनाश पिंडसे, अभ्यासक्रम सुनील मनोहर, अध्यक्ष वुमन्स एज्युकेशन सोसायटी डॉक्टर श्यामला नायर, महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्य व अभ्यासक्रम संचालक डॉक्टर मधुरा राठोड आणि यांनी पत्रकारांना अभ्यासक्रमाची माहिती दिली. हा अभ्यासक्रम हा व्हॅल्युएशन एक प्रोफेशन आहे नवीन, आणि आत्तापर्यंत ह्याचा अभ्यासक्रम 900 युनिव्हर्सिटीपैकी जेमतेम 2 किंवा 3 युनिव्हर्सिटींनी प्रयत्न केला. त्यातल्या एक आहे गुजरातमध्ये, एक आहे अन्नामलाईमध्ये आणि एक आहे कोल्हापूरला, पण ते त्यांना बंद करायला लागलं कारण त्यांचे त्या युनिव्हर्सिटीबरोबर डिस्प्यूट्स होते काही जणांचे. परंतु आम्ही मग हा विचार केला की हा मल्टी स्पेशालिटी कोर्स आहे, त्यात अनेक निरनिराळ्या डिसिप्लिनचे विषय आहेत आणि त्याचा फायदा कुठल्याही विद्यार्थ्याला पुढे दुसऱ्या कुठल्याही डिसिप्लिनमध्ये जाण्यासाठी सुद्धा होऊ शकतो, आणि त्या दृष्टीने आम्ही तो चालू केला आहे. त्याचा फायदा विद्यार्थी घेतील असं वाटतं. या जो कोर्स आहे त्या करण्यासाठी काय खर्च लागेल आणि 1 वर्षाचा डिप्लोमा डिग्री कोर्स? 2 वर्षाचा डिप्लोमा आहे, 4 सेमिस्टर्स आहेत आणि प्रत्येक सेमिस्टरसाठी 20,000 रुपये ही फी आहे. म्हणजे एकूण 80,000 रुपये लागतात? 80,000 रुपये. त्या 80 म्हणजे या 80,000 आपण मुलांना काय काय प्रोव्हाइड करत आहोत? संपूर्ण शिक्षण आम्ही प्रोव्हाइड करतो आहे. आमच्या कॉलेज आहे एस्टॅब्लिश केली, 25 वर्ष आर्किटेक्चर कॉलेज आहे इथे, नावाजलेलं कॉलेज आहे. आमची लायब्ररी आहे, अनेक फॅसिलिटी आहेत त्यांना, त्या सगळ्या त्यांना मिळणारच आहे. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदई चव्हाण यांची रिपोर्ट. कॅन्सरमुक्त महाराष्ट्र व्हावा या उदांत हेतूने नेर तालुक्यामध्ये कॅन्सरमुक्त महाराष्ट्र शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नेर तालुक्यातील शिबिरामध्ये कॅन्सरग्रस्त असलेले 10,000 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. नेर येथे कॅन्सरमुक्त शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये बोटांचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, कर्करोग व इतर कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या मोफत तपासणी करण्यात आल्या. या रुग्णांच्या तपासण्या डॉक्टर लता राघव यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन जैन प्रकोष्ठाच्या शोभा कोठारी व श्री संजय देशमुख यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य क्रीडामंत्री संजय देशमुख होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर लता राघव, स्नेहल भाकरे, संकेत ठाकरे यावेळेस मंचावर उपस्थित होते. यावेळेस माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख यांनी कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी 10,000 रुग्णांची मोफत शिबिरांमध्ये तपासणी झाली आहे, एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने शिबिरामध्ये तपासणी झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. मीही रुग्णासाठी 24 तास आपल्या सेवेत आहे, कुठलीही अडचण पडल्यास मला आपण नक्की आवाज द्या, असे भाऊक उद्गार संजय देशमुख यांनी रुग्णांविषयी बोलताना सांगितले. तसेच रुग्णांचे मनोबल वाढविण्यात आले, कॅन्सरग्रस्त रुग्णांनी घाबरून न जाता मोठी हिंमत ठेवावी, नियमित व्यायाम प्राणायाम करावा व औषधोपचार चालू ठेवावे,
नेहमी सकारात्मक विचार धारण केल्यास अशक्य गोष्टीवरही सहजपणे विजय प्राप्त करता येते. फक्त धैर्य महत्त्वाचे. कॅन्सरग्रस्त रुग्णांनी खचून न जाता धैर्य ठेवावे असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय देशमुख यांचे स्वागत शोभाताई कोठारी यांनी शॉल व श्रीफळ देऊन केले व या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रश्मीताई गुगलिया, श्रद्धाताई सोईतकर, डॉक्टर सुनंदा जैन, विनाभाई कोडवे, मोनिका गुगलिया, नेहा गुगलिया, आरती कोठारी, विजय गुगलिया व वर्षा छल्लानी यांनी या शिबिराचे आयोजन करून कॅन्सरमुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी अथक प्रयत्न करून आगळावेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला. VKB न्यूज साठी यवतमाळ येथून अजित महेंद्रे यांची रिपोर्ट. नागपूर पोलीस नेहमीच काहीतरी नवीन व चांगले उपक्रम राबवित असतात. अशातच आता त्यांनी रात्री गस्त घालण्याचा पर्यावरणाचा विचार करून सायकलने गस्त घालण्याचा स्तुत्य उपक्रम पर्यावरण दिवसापासून सुरू केलाय. काही दिवसांपूर्वी इंटरनॅशनल सायकल रॅली दिवस झाला होता आणि आज पर्यावरण दिवसानिमित्त सायकल गस्त रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. सर्वांना माहिती आहे की पोलिसांच्या जेवणाच्या व झोपण्याच्या काही वेळा नसतात, त्यामुळे त्यांना त्यांचा फिटनेस व्यवस्थित ठेवणं खूप आव्हानात्मक होतं. तर या माध्यमातून फिट राहण्यासोबतच सायकल वापरल्याने पर्यावरणातील प्रदूषण थोड्या प्रमाणात टाळता येईल, त्यामुळे हा सायकलिंग गस्त उपक्रम राबविण्यात आल्याची प्रतिक्रिया नागपूर पोलिसांनी दिली. अभी हमारे पोलिस निरीक्षक क्राइम साहब नागोसे साहब ने आपको इनलाइटन तो किया है, फिर भी मैं जो उन्होंने कहा है अपने शब्दों में बयां करने की कोशिश करता हूँ. कुछ ही दिन पहले इंटरनेशनल साइकिल डे हुआ है और आज वर्ल्ड एनवायरनमेंट डे है, तो इस उपलक्ष्य में हमने ये साइकिल पेट्रोलिंग का आयोजन किया है. इसके कई डायमेंशंस है. एक तो साइकिल से आपको पता है कि पुलिस विभाग में काम करते हुए हमारा खान पान या हमारे डाइट का भी कोई ठिकाना नहीं रहता या फिर हमारी नींद का ठिकाना नहीं रहता. इस वजह से हमारा फिटनेस रखना काफ़ी चैलेंजिंग हो जाता है. तो ये एक माध्यम भी है फिटनेस रखने का. दूसरा ये माध्यम है पर्यावरण में प्रदूषण ना फैलाते हुए साइकिल जो है एक पर्यावरण से संबंधित या पर्यावरण को पूरक ऐसा ट्रांसपोर्टेशन का एक व्हीकल है. तो वो यूज़ करके हम समाज को बताना चाहते हैं कि ये भी यूज़ होता है. और सबसे बढ़िया और अच्छी बात है ये है कि अब जिस एरिया में हम पेट्रोलिंग करते हैं वो एरिया काफ़ी छोटे छोटे और काफ़ी नैरो गलियां होती है, उनमें मोटरसाइकिल लेकर जाना या फिर कभी बार बार जाना हमें पॉसिबल नहीं होता है. तो साइकिल के ज़रिए से हम वो भी कोशिश कर रहे हैं. पेट्रोलिंग के दरमियान ऐसा भी होता है कि मोटरसाइकिल पर फास्ट जाते हुए कुछ जो चीज़ें हमें नज़र आनी चाहिए या फिर जो ऑब्जर्व करना चाहिए वो छूट जाता है तेज़ गति से. तो साइकिल में ये दोनों चीज़ें हम कवर कर पाते हैं साइकिल पेट्रोलिंग से. तो अच्छा और प्रभावी पेट्रोलिंग भी होता है. और सबसे अच्छी बात कि गवर्नमेंट का रेवेन्यू हम वैसे तो बचाते हैं कि जैसे दंगा वगैरह होता है या फिर कुछ ऐसी असामाजिक तत्वों के द्वारा चीज़ें होती है तो उसमें पब्लिक प्रॉपर्टी का डैमेज सबसे ज़्यादा होता है. तो वो बचा कर हम गवर्नमेंट का रेवेन्यू तो जनरेट करते हैं एक तरह से. हम डायरेक्ट रेवेन्यू जनरेट नहीं करते, लेकिन ये ऐसा बचा कर भी हम रेवेन्यू जनरेट करते हैं. तो जैसे हमको बाइक को पेट्रोल लगता है, आपको पता है कि पेट्रोल का कॉस्ट कितना बढ़ गया है, पेट्रोल डीजल का कॉस्ट कितना बढ़ गया है. तो आज अगर हमने कुछ लीटर भी पेट्रोल बचा लिया गवर्नमेंट का तो वो भी हम एक गवर्नमेंट को रेवेन्यू जनरेट करने जैसा ही होगा. तो ये सारी चीज़ें इसको मिलाकर हमने साइकिल पेट्रोलिंग का आयोजन किया है. VKB न्यूज करिता कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह भाग्यश्री ढोंगे यांची रिपोर्ट. खासगी व शासकीय पशुवैद्यक यांना एकत्रित करून मुख्य जनावरांची अद्ययावत सुश्रुषा नागपूर शहरात लवकरच सुरू होणार आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये अद्ययावत पशुवैद्यकीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याची घोषणा आज पशुसंवर्धन, दुग्ध विकास, युवक कल्याण व क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी केली आहे. विदर्भातील पशुधनाला जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, उपलब्ध असणाऱ्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या दवाखान्याचे अद्ययावतीकरण करण्यात यावे, खासगी व शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मनुष्यबळाची जुळवाजुळव करून उच्च प्रतीच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आवश्यक सर्व प्रस्ताव देण्याचे निर्देश सुनील केदार यांनी आज दिले. नागपुरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या व्हेटरनरी क्लिनिक कॉम्प्लेक्स येथे आज यासाठी शास्त्रज्ञ, प्राध्यापक, पशुवैद्यक यांचे विचारमंथन आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र पशुविज्ञान मत्स्य विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉक्टर आशिष पातुरकर सर्व शास्त्रज्ञ, प्राध्यापक, पशुवैद्यक व खाजगी स्तरावर पशुवैद्यक सेवा देणारे शहरातील नामवंत डॉक्टर यावेळी उपस्थित होते. सहआयुक्त शीतलकुमार मुकणे यांनी पुणे येथील प्रस्तावित हॉस्पिटलचे प्रेझेंटेशन केले. उपराजधानीमध्ये मुंबई पुणे याप्रमाणे अद्ययावत पशुवैद्यकीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठीचे प्रस्ताव देण्याबाबत सर्व तज्ज्ञ मंडळींना सुचविण्यात आले. यावेळी मनुष्यबळाचा प्रश्न उपस्थित झाला. यासाठी शहरांमध्ये असणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांसोबत समन्वय साधण्याचे निर्देश श्री केदार यांनी दिले.
अद्यावत शासकीय यंत्रणा आपल्याकडे आहे. या अद्यावत यंत्रणेचा व उपचार पद्धतीचा लाभ मुक्या जनावरांना झाला पाहिजे. शेतकऱ्यांकडे असणाऱ्या गोधनाला सुदृढ ठेवणे, त्यांच्या आरोग्यांची काळजी घेणे, त्यांना नव्या तंत्रज्ञानाची जोड देणे हे काम या ठिकाणावरून झाले पाहिजे. यासाठी खाजगी शासकीय असा भेदाभेद न ठेवता समन्वय साधून यातून तोडगा काढण्याचे निर्देश त्यांनी दिले. पशु आरोग्याचा विचार करताना दीर्घकालीन उपाययोजना आपल्याला करावी लागेल, त्यामुळे अशी एक अद्ययावत यंत्रणा विदर्भामध्ये उभी राहणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पशुविज्ञान मत्स्य विद्यापीठ यांनी यासाठी पुढाकार घ्यावा. आपले तंत्रज्ञान, आपले संशोधन तसेच याबाबतचा अभ्यास एकत्रित करून योग्य प्रस्ताव द्यावा, असे निर्देशही त्यांनी दिले. या बैठकीत गेल्या काही वर्षात महत्त्वाच्या प्रजातीच्या जनावरांमध्ये दुधाची क्षमता कमी होण्याबाबतही चिंता त्यांनी व्यक्त केली. ही क्षमता कमी होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत आहे याचा अभ्यास करण्याचे आवाहन त्यांनी केले. कृत्रिम रेतन करताना योग्य प्रजातींना चालना मिळेल या संदर्भातील संशोधन याबाबतही त्यांनी विचारणा केली. दमस्कस शेळीकरिता पुढील पिढीसाठी बोकडांची व्यवस्था कशाप्रकारे करायची या विषयावर यावेळी चर्चा झाली. या बैठकीला पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त डॉ शीतलकुमार मुकणे, प्रादेशिक पशुसंवर्धन डॉ बी आर रामटेके, डॉ अनिल कुरकुरे, डॉ आखरे, डॉ गावंडे, डॉ महल्ले, डॉ युवराज केने उपस्थित होते. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची. भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. महाराष्ट्रासह देशभरातील केंद्र सरकारच्या 23 NTC गिरण्या कोविड काळात बंद करण्यात आल्या. या गिरण्यांमध्ये जवळपास 10,000 कामगार उपासमारीचे जीवन जगत आहे. या प्रश्नांवर देशातील इंटक, आयटक, C2, HMS आदी केंद्रीय कामगार सेना, महासंघ, LPS आदी केंद्रीय कामगार संघटनांना संलग्न असलेल्या 9 राज्यातील कापड उद्योगातील कामगारांच्या 25 कामगार संघटना एकत्र येऊन देशपातळीवर राष्ट्रीय समन्वय कृती समिती स्थापना करण्यात आली. त्यांच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी दिली आहे. सचिन अहिर म्हणाले, माझ्या नेतृत्वाखाली दिल्ली संसदेसमोर व अन्य ठिकाणी आंदोलने छेडण्यात आली, परंतु अनेक खासदारांमार्फत वस्त्रोद्योग मंत्र्यांना निवेदने देण्यात आली. दिल्लीमध्ये वस्त्रोद्योग मंत्री माननीय पियुष गोयल यांची शिष्टमंडळाद्वारे भेट घेण्यात आली, परंतु केंद्र सरकारने अद्याप तरी कोणतेही सकारात्मक पाऊल उचललेले नाही.
कामगारांच्या कुटुंबियांची उपासमार चिंताग्रस्त होऊन बसली असून देशपातळीवर संतापाचे वातावरण पसरले आहे. कामगारांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारची भूमिका संवेदनहीन झाली आहे. तेव्हा या प्रश्नावर सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यासाठी आम्ही प्रखर आंदोलनाचे पाऊल उचलणार आहे. देशातील 4 राज्यातील मुख्यमंत्री गिरणीबाबत पत्रव्यवहार करणार आहेत. जर केंद्राने गिरण्याबाबत निर्णय घेतला नाही तर देशामध्ये देशव्यापी आंदोलन करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी पुढील महिन्यात देशातील 25 गिरण्या कामगार दिल्लीमध्ये पियुष गोयल यांच्या कार्यालयामध्ये जाऊन आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच गुजरातमध्ये देखील या गिरणीच्या प्रश्नांबाबत गुजरातमध्ये देखील जाऊ, वस्त्रोद्योग मंत्री आणि माननीय नरेंद्र मोदी आणि यांची बैठक घ्यावी अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी दिली. हा केंद्र सरकार आणि विशेषतः नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशनच्या अतिरिक्त असलेले वस्त्रोद्योग विभाग आज घेण्याचं काम करतोय. याबाबत सर्व संघटना एकत्रित झाले, त्यामध्ये मला आवर्जून सांगावं लागेल की CPI असेल, C2 असेल, इंटग असेल, आयटग असेल, HMS असेल, DMGची संघटना असेल, केरळातली जे वेगवेगळे संघटना असतील आणि तामिळनाडू, केरळा, पाँडिचेरी, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र असे सर्व मिळून घेऊन या 5-6 राज्यामध्ये आणि तेलंगणा या सर्व कामगार संघटना आम्ही संघटित करण्याचा प्रयत्न केला. आणि एवढंच नाही तर त्या त्या पक्षातले जे या विषयासाठी एकत्रित येऊ इच्छितात असे सर्व सन्मान्य खासदारांची पण देखील एक शिष्टमंडळ वस्त्रोद्योग मंत्र्यांना आम्ही भेटण्याचं काम आम्ही केलेलं आहे, केला होता. आज दुर्दैवाने म्हणावं लागेल की केंद्र सरकारची जी नीती आहे डिसइन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली मोठमोठे जे कारखानदारी ज्या खाजगी मालकांकडनं घेऊन राष्ट्रीयकरण करून घेऊन या कामगारांना न्याय देण्यासाठी या नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन जे चालवले जात होत्या ते बंद करण्याचा डाव होतो. आणि दुर्दैवाने म्हणावं लागेल की याच याचं नेतृत्व जे वस्त्रोद्योग मंत्री आहे आदरणीय पियुष गोयलजी हे त्या विभागातले मंत्री आहेत. मी यासाठी सांगितलं का टायमिंग, कारण योगायोगाने ते राज्यसभेच्या निवडणुकीसाठी त्यांनी दावा ठेवलेला आहे, त्यांनी फॉर्म भरलेला आहे. आज आम्ही त्यांना तुमच्या माध्यमातून हेच आवाहन करण्यासाठी, नम्रपणे आवाहन करण्यासाठी आलो की ज्या लोकांनी तुम्हाला प्रतिनिधित्व दिलं असे महाराष्ट्रातल्या 4 गिरण्या किंवा 5 गिरण्या हे दुर्दैवाने बंद होण्याचा होतो आहे. आणि मी आवर्जून सांगू इच्छितो की या मिलं हे डबकायला आले म्हणून बंद होत आहेत अशातला भाग नाही. चालू असलेल्या गिरण्या त्याहीसाठी असलेल्या त्यांना लागणारी जी निधी आहे ती निधीची पण तरतूद आहे. एवढंच नाही तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यासाठी NTC जी एक मिल आपण जे राज्य सरकारने घेतली त्याच्याऐवजी त्यांना TDR देणे अपेक्षित आहे. आणि ते TDRची देखील मोठ्या प्रमाणावरती तरतूद राज्य शासनाने केली असून त्यातून मिळणारी जी काही 500, 700, 800 कोटी जी काही असेल ती निधी देखील त्यांच्याकडे तरतूद. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हात तरुण लोहारा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीतील वंचितांच्या लीना सुभाष शेगोकर 1700 मतांनी विजयी झाल्या असून मागील निवडणुकमध्ये सेनेने 98 मतांनी जिंकलेली ही जागा विक्रमी मतांनी वंचितने खेचून आणली आहे. विशेष म्हणजे अनुसूचित जातीसाठी राखीव या मतदारसंघात शिवसेना, राष्ट्रवादी आणि प्रहार युतीने मुस्लिम समाजात विवाह केलेली बौद्ध महिला आणि काँग्रेसने देखील बौद्ध उमेदवार दिला होता. जिल्हा परिषद निवडणुकीत वंचितच्या लीना सुभाष शेगोकर 1700 मतांनी विजयी झाल्या आहेत. भाजपने हिंदू कार्ड म्हणून मातंग समाजाचा उमेदवार दिला होता. एकंदरीत भाजपा विजयी व्हावी असेच सेटिंग होती. 5 पक्षविरुद्ध वंचित अशी लढत होती. काल झालेल्या मतदानमध्ये 9500 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सौ लीला शेगोकर यांना 4301 मते मिळाली असून त्या विजय झाल्या आहेत. तर सेनेच्या अश्विनी गवई हिला 2660 मते मिळाली असून भाजपच्या राधिका पाटेकर हिला 2091 तर काँग्रेसच्या रसिका इंगळे हिला 362 आणि अपक्ष उमेदवाराला 39 मते मिळाली असून यात काँग्रेसचा पराभव झाला असून काँग्रेसचे डिपॉझिट जप्त झालं आहे. तर वंचितला पराभूत करण्यासाठी सेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि प्रहार या 5 पक्षांनी छुपी युती करून सेनेला नाही जमले तर भाजपकडे मते वळून वंचितचा उमेदवार पराभूत करायचा घाट घातला होता. तर वंचितच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रचार करत ही निवडणूक सूक्ष्म नियोजन आणि आक्रमक प्रचार यातून 5 राजकीय पक्षांना पराभूत करण्याची किमया घडविली आहे. आता पुढील पोटनिवडणूक लागणार आहे. व्याळा जिल्हा परिषद येथील सेनेच्या अपात्र होणाऱ्या आणखी एका सदस्याच्या रिक्त होणाऱ्या सदस्यांच्या SC राखीव जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.
आता या पोटनिवडणुकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. कामठी तालुक्यातील 22 गावांना पुराचा धोका आहे. नदीकाठावर बसलेल्या या 22 गावातील जवळपास 40,000 नागरिकांचा जीव दरवेळी पावसाळ्यात टांगणीला असतो. मागच्या 2 वर्षापूर्वी उद्भवलेल्या अतिवृष्टीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी नियोजित पद्धतीने खबरदारी घेण्याच्या पूर्व उपाययोजना म्हणून कामठी तहसील कार्यालयाच्या तालुका शोध व बचाव पथकास आपत्ती प्रतिसाद दल SDRF मार्फत प्रशिक्षण देऊन तालुक्याचा पूर्वनियंत्रण आराखडा तयार असून प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती तहसीलदार अक्षय पोयाम यांनी दिली आहे. कामठी तालुक्यातील नागनदीच्या किनाऱ्यावर गारला, केम, शिवनी, झरप, महालगाव ही गावे असून कनान नदीच्या किनाऱ्यावर चिकना, भामेवाडा, आजनी, वारेगाव, बिडबिना, बिना, सोनेगाव राजा, उनगाव, नेरी, कामठी छावणी परिसरातील गोराबाजार, छोटी आजनी ही गावे आहेत. या गावांना पुराचा धोका आहे. त्याचप्रमाणे बागडोरा नाल्याच्या किनाऱ्यावर असलेल्या कामठी शहरातील जुनी खलाशी लाईन, कामगारनगर यासह येरखेडा या 25,000 लोकसंख्येच्या गावाला पुराचा धोका आहे. यापैकी नेरी, सोनेगाव राजा, भामेवाडा, बिना या 4 गावांमध्ये पुराचा धोका मोठ्या प्रमाणात असते. मागील 2 वर्षांपूर्वी सततच्या मुसळधार पावसामुळे 29 ऑगस्ट रोजी कनान नदीला आलेल्या महापुराने कामठी तालुक्यातील सोनेगाव राजा या गावाला पुराने वेढले होते. पुराच्या पाण्याने 56 नागरिकांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले तर 64 नागरिकांची घरे पडली. तसेच 225 हेक्टर जमिनीतील खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तर मध्य प्रदेशच्या चौराई जलाशयातून पाणी सोडल्याने नाईलाजाने पेंच व तुतलाडह येथील धरणातील पाणीसाठा वाढल्याने दारे उघडण्यात आली होती. तालुक्यातून वाहणाऱ्या कनान नदीला महापूर आल्याने त्यामुळे कनान नदीच्या काठावर राहणाऱ्या तालुक्यातील सोनेगाव राजा, आजनी, बिना, वारेगाव, नेरी, उनगाव, भामेवाडा, चिकना या 8 गावातील 442 परिवाराची घरची भांडी, कपडे, अन्नधान्य आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. बिना संगम, वारेगाव, छोटी आजनी, गोराबाजार, आजनी, गादा, सोनेगाव राजा, उनगाव, भामेवाडा, चिकना या गावातील एकूण 1,800 ते 2,000 हेक्टर शेतातील शेतपीक वाहून गेले होते. घरांची पडझड होऊन असंख्य नागरिक बेघर होतात. नद्यांना पुराचे पाणी बहुधा रात्रीला चढत असते. नागरिक गाढ झोपेत असताना पुराचे पाणी गावांना वेढा घातल्यावर भयावह स्थिती निर्माण होते. अशावेळी नागरिकांनी घराबाहेर पडणे शक्य होत नाही. आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी यावर्षी मात्र तालुकास्तरीय प्रशासकीय यंत्रणेने काही ठोस उपाययोजना केलेली आहे. शिवाय पुराचा तडका बसण्याची शक्यता असणाऱ्या गावांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली आहे. कामठी तहसील कार्यालयाच्या तालुका शोध व बचाव पथकास ग्रामस्थांच्या उपस्थितीत आपत्ती प्रतिसाद दल SDRF मार्फत 27 मे रोजी सोनेगाव राजा येथे कनान नदीवर प्रशिक्षण देण्यात आले. त्याचप्रमाणे पूरनियंत्रणासाठी उपाययोजना निश्चित करण्यात आली अशी माहिती अक्षय पोयाम तहसीलदार कामठी यांनी दिली. नमस्कार, या ठिकाणी मी अक्षय पोयाम तहसीलदार कामठी म्हणून आपल्याशी बोलत आहो. कामठी तालुक्यामध्ये 77 गावांपैकी 22 गावं ही नदीकाठी किंवा नाल्याकाठी बसलेली आहे. या 22 गावांपैकी साधारणतः 4 गावं जी आहे महत्त्वाची, त्यामध्ये बिना, नेरी, भामेवाडा आणि सोनेगाव राजा या 4 गावांना विशेषतः पुराचा थोडासा धोका जास्त प्रमाणात जाणवतो. या तालुक्यामध्ये आपण आपत्ती व्यवस्थापन आराखडा हा तयार केलेला आहे. या तालुका आराखड्याच्या अंतर्गत आपण प्रत्येक ठिकाणी किती नाव मोठी आहे, पोहणारी किती आहे, किती समजा ज्या ठिकाणी नदी आणाली आहे त्या ठिकाणी कुठं धोका होऊ शकतो असे फलक त्या हिशोबाने आपण तयार केलेले आहे. भविष्यामध्ये कुठंही जीवितहानी किंवा पशुहानी किंवा मग एखादी नुकसान होऊ नये याकरता आपण वेळोवेळी सगळ्या सूचना तयार केलेल्या आहे. त्या ठिकाणी तलाठी आणि सचिव आणि इतर विभागाच्या लोकांसोबत आपण ती एक चेन तयार केली जेणेकरून कुठेही नुकसान झालं तर आपण तात्काळ आपण मदत करू शकतो आणि शक्यतो आपण असं कुठं नुकसान होणार नाही याची प्रतिबंधक काय उपाययोजना आपण या ठिकाणी केलेली आहे. शासनाने आपल्याला या ठिकाणी उपाययोजना म्हणून एक बोट उपलब्ध करून दिली आहे आणि सोबत काही जॅकेट्स उपलब्ध करून दिले जेणेकरून काही समजा अशी परिस्थिती उद्भवली तर आपण त्या प्रसंगी त्या ठिकाणी आपण त्या परिस्थितीला मात करू शकतो. आणि या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून सर्व मस्त गावकरी जे आहे तालुक्यातली या सगळ्यांना एक निवेदन करू शकतो की येणाऱ्या पावसाळ्याच्या काळामध्ये सगळ्यांनी सतर्कता बाळगावी. कोणीही त्या ठिकाणी आपला जीव धोक्यात टाकून पाण्यात किंवा नदी नाल्यामध्ये उतरू नये पावसाळ्याच्या दरम्यान. आणि कोणताही असा ठिकाणी प्रसंग आढळला तत्काळ त्यांनी प्रशासनाला या ठिकाणी सूचना देण्यात यावी. तलाठ्यामार्फत घ्या, कोतवालमार्फत घ्या, तहसीलदारमार्फत घ्या जेणेकरून कोणतीही अनुचित घटना घडायच्या अगोदर त्या ठिकाणी आम्ही प्रतिबंध करू शकतो. आणि या ठिकाणी सगळ्यांना मी हेच करतो की पावसाच्या हिशोबानं आपण सगळ्यांनी सतर्क राहा आणि आपल्यासोबत आपल्यासोबतच्या सहकार्या लोकांचा जीव धोक्यात घालून कुणाचंही वाईट होऊ नये अशा
VKB न्यूजसाठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षेच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते बोलताना म्हणाले की शिक्षण मंत्री उदय सामंत विद्यार्थ्यांच्या भावनांशी सुरू असलेला खेळ त्वरित थांबवा आणि विद्यार्थ्यांची जी मागणी आहे की परीक्षा ऑफलाईन MCQ पद्धतीने व्हाव्यात त्यावर सकारात्मक निर्णय करा. परीक्षा संपूर्ण डिस्क्रिएटिव्ह घ्यायच्या होत्या तर मग मे महिन्यात का घेतल्या नाहीत? तसे झाले असते तर जुलै महिन्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करता आले असते, परंतु कोणत्याच प्रकारचे नियोजन शिक्षण मंत्र्यांनी केले नाही आणि आता सर्व विषय कुलगुरूंच्या अंगावर ढकलण्याचे काम उदय सामंत करीत आहे असा आरोप विक्रांत पाटील यांनी शिक्षण मंत्र्यांवर केलाय. झोपेचं सोंग घेतलेले राज्याचे शिक्षण मंत्री उदय सामंत हे विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. लाखो विद्यार्थी मागणी करतायत की आमच्या परीक्षा या ऑफलाईन घ्या पण MCQ पद्धतीने घ्या, कारण आमचे पोर्शन आमचा सिलेबस ऑनलाइन पद्धतीने शिकवला गेला, काही ठिकाणी पोर्शन अपूर्ण आहे आणि म्हणून आता डिस्क्रिप्टिव्हच्या ऐवजी किमान ह्या वेळेला तुम्ही MCQ पद्धतीने परीक्षा घ्या, कारण इतर राज्यांमध्ये ऑनलाइन परीक्षा झाल्या आणि मग त्यांच्या तुलनेमध्ये आम्ही मागे राहू, आमच्या महाराष्ट्राचे विद्यार्थी मागे राहतील आणि मग जर का या गुणवत्तेत फरक आला तर या पापाचे धनी कोण होणार? जर का आमचे विद्यार्थी इतर राज्यांच्या तुलनेमध्ये मागे राहिले तर हे पाप कुणाचं? उदय सामंत याची जबाबदारी घेणार का? हा प्रश्न आज राज्यामध्ये तयार झालेला आहे. आणि मग राज्यामध्ये एक समान परीक्षा पद्धती असली पाहिजे ही विद्यार्थ्यांची मागणी आहे, कोर्टाने पण तसेच निर्देश दिलेले आहेत. पण तसं असताना काही विद्यापीठामध्ये ऑफलाईन परीक्षा, काही विद्यापीठामध्ये ऑफलाईन पण MCQ आणि काही विद्यापीठांमध्ये ऑफलाईन आणि त्या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह, अशा प्रकारची जर असमानता असेल तर गुणवत्तेची तुलना तुम्ही कशी काय करणार हा प्रश्न तयार झालेला आहे. आणि मग तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीनेच परीक्षा घ्यायच्या होत्या तर तुम्ही मे महिन्यातच परीक्षा का नाही उरकल्या? का बरं इतका लेट, हा उशीर का तुम्ही केला? जर का मे महिन्यामध्ये परीक्षा घेतल्या गेल्या असत्या तर विद्यार्थ्यांचं पुढचं शैक्षणिक वर्ष जुलैमध्ये सुरू झालं असतं, पण तुम्ही तसं केलं नाही. आता तुम्ही नवीन शैक्षणिक वर्ष कधी सुरू करणार हा प्रश्न तयार झालेला आहे. अनेक विद्यार्थ्यांना पुढच्या शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे, अनेकांना इतर राज्यामध्ये काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत, मग त्या ऑपॉर्च्युनिटी त्यांनी कशा काय एनकॅश करायच्या, त्याचा लाभ कसा घ्यायचा हा प्रश्न तयार झालेला आहे. काही ठिकाणी तर फायनल इयरच्या परीक्षा आहेत 3 ऑगस्टला आहेत, म्हणजे त्या परीक्षा संपेपर्यंत अख्खा ऑगस्ट महिना संपून जाईल, मग नवीन वर्ष कधी, शैक्षणिक वर्ष कधी काय लागू, कधी लागू होणार हा प्रश्न सुद्धा आज तयार झालेला आहे. म्हणजे पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं वाटोळं करण्याचं काम उदय सामंत आपण करताय हा विषय समोर आहे. कोरोनाची पार्श्वभूमी आज राज्यामध्ये आहे, कोरोना जो वाढतोय याच्यावरती परीक्षांच्या पार्श्वभूमीवरती आपण काय उपाययोजना केली हे सुद्धा आपण सांगितलं पाहिजे. पावसाळ्याचे दिवस आहेत, याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती तयार होते. मुंबईमध्ये तर कायम प्रत्येक पावसाळ्यात त्या ठिकाणी मुंबईची तुंबई होते. मग अशा स्थितीमध्ये जर का प्रॉब्लेम्स काही झाले तर तुम्ही त्याची उपाययोजना काय करणार ह्याचं उत्तर सुद्धा उदय सामंत आपण दिलं पाहिजे. आणि परीक्षा विद्यार्थ्यांची भावना ज्या पद्धतीनं आहे तशा MCQ पद्धतीनं घेतल्या पाहिजे ही भारतीय जनता युवा मोर्चाची मागणी आहे. आणि जर आपण असं केलं नाही तर विद्यार्थ्यांबरोबरच्या या संघर्षामध्ये भारतीय जनता युवा मोर्चा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मारेगावचे कर्तव्यदक्ष प्राचार्य डॉक्टर अविनाश घरडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शेतकरी शिक्षण संस्थेच्या वतीने तालुक्यातील कोलगाव येथे सोलर पॅनल लाईटचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झालाय. तालुक्यात शिक्षणाची गंगा दारोदारी पोचविणारी तसेच तालुक्यात नेहमी सामाजिक उपक्रम राबविण्यास सक्षम असणारी परिसरातील एकमेव शेतकरी शिक्षण संस्थाद्वारा संचालित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगावच्या वतीने उन्नत भारत अभियान अंतर्गत गावातील विकास साधण्याच्या उद्देशाने तालुक्यातील 7 गावे दत्तक घेण्यात आली. या दत्तक गावांपैकी कोलगाव या गावाचा सुद्धा समावेश आहे. शेतकरी शिक्षण संस्थेच्या वतीने उन्नत भारत अभियान अंतर्गत कोलगाव येथे 7 सोलर पॅनल लाईट लावण्यात येणार आहे. आज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अविनाश घरडे यांच्या वाढदिवसानिमित्त कोलगाव येथे सोलर पॅनल लाईटच्या लोकार्पण संस्थेचे अध्यक्ष जीवन पाटील कापसे व सरपंचासह अमिषा राजू निमसटकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्राध्यापक डॉक्टर घरडे यांनी आम्ही नुसते गावात लाईट लावून थांबणार नाही तर या गावात विविध विकासात्मक प्रकल्प राबवून गावातील दारोदारी विकास साधणार असल्याचे अभिवचन उपस्थित ग्रामस्थांना दिले. यावेळी कोलगाव ग्रामपंचायतच्या वतीने या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले व केक कापून प्राध्यापक डॉक्टर अविनाश घरडे सर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला व त्यांना दीर्घ आयुष्याकरिता शुभेच्छा देण्यात आल्या. उन्नत भारत अभियानमध्ये आपल्या गावाच्या आम्ही सातत्यानं पाठी आपण उघड केली. गावामध्ये काहीतरी विकासात्मक कामं करायची अगोदर हेतू ठेवून
आजच्या तारखेला आपण 7-16 पॅनलची लाईट आपण लावतो आहोत. कराच्या ओघाओघातच त्या गावासाठी, त्याच गावाचं नव्हे तर आपण 5 गावं दत्तक घेतली आहे. 5 गावांमध्येही आपण हा सगळा प्रकल्प राबवणार आहोत. केवळ लाईट लावून आम्ही थांबणार नाही आहोत, तर घरोघरी दारोदारी जेवढं काही सुविधा पुरवता येईल तेवढ्या आम्ही महाविद्यालयाच्या वतीनं शासन स्तरावरून होणाऱ्या पाठपुराव्याच्या आधारावर निश्चितपणे आम्ही विकास करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न राहणार आहे. या गावाची निवड करताना मला यासाठी आनंद होतो की मित्रपरिवाराचं परिवाराचं गाव आहे, स्नेहसंबंधाचं गाव आहे. गाव कसं आहे ते लहानपणापासून मी पाहिलेलं आहे, म्हणून ह्या गावाला आपण पहिल्यांदा प्राधान्य दिलं पाहिजे. या गावाचा आपण उन्नत भारत अभियानांतर्गत विकास केला पाहिजे हा उदात्त हेतू ठेवून आपण एक पहिलं प्रयोजन आपण या निमित्तानं केलं. आपण आम्हाला उदंड प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल मी आपणा सर्व चमूच ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व सदस्यासह सरपंचासह मित्रपरिवारासह सर्वांचं गावकऱ्यांचं मी पहिल्यांदा पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांचं मी आभार मानतो आहे. आणि आमच्या पुढच्या योजनेसाठी आम्हाला आपण असंच अबाधित सहकार्य ठेवाल अशी आपण अपेक्षा ठेवतो आणि थांबतो. तर VKB मराठी न्यूज मध्ये आता एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.